मित्रांनो नमस्ते, आपण आलो आहोत मोरगाव तरडोली या ठिकाणी. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी आदत महाराष्ट्र केसरी या आदत मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं आपण आज आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? सुहास डोले. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान कधी आहे, कुठं आहे आणि मैदान कशानिमित्त घेण्यात आलं? आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही बैलगाडा शर्यत. आपण अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोरगाव पंचक्रोशीमध्ये येणाऱ्या 22 फेब्रुवारीला आयोजित केलेले आदत महाराष्ट्र केसरी. तर आदत महाराष्ट्र केसरी हा घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे, आपल्या आपण पाहत असतो ग्रामीण भागातील आपले जे गोरगरिबांची आदत बैल आहेत त्यांना एक योग्य प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी आपण आदत महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलेलं आहे. आणि हे फक्त आदतचंच मैदान आहे? हो, हे फक्त आदतचं मैदान होणार आहे. आणि आपण पाहतोय आपण आता परिसरात मैदान होतात, आदत दुसरा नाही का पळवला जातो, बैल ओपनचं मैदान होतं पण परंतु त्यात स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल होत नाही, त्यासाठी आपण फक्त आदतचंच हे मैदान घेतलेलं आहे आदत महाराष्ट्र केसरी. मैदानाचं लोकेशन काय? आपल्या मैदानाचं लोकेशन हे मोरगाव, मोरगावमध्ये मैदान आहे तरडोली फाटी. पहिले मैदान झालेले? हो, इथं पहिलं मैदान झालेलं आहे. तरडोलीचं ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त इथं पहिलं मैदान झालेलं आहे आणि ते स्वच्छ सूर्यप्रकाशात पार पडलेलं मैदान आहे. एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये? मैदानात एकूण 11 फाटे आहेत. आणि पल्ला किती आहे? पल्ला साधारणतः आपण पाहिलं तर 850 फुटापर्यंत पल्ला आहे. पल्ला ठेवण्याचे पाठीमागं सुट्टीला किती जागा मुबलक उपलब्ध आहे? पाठीमागं सुट्टीला भरपूर जागा उपलब्ध आहे. पुढे निकालरेषेच्या? निकालरेषेच्या पुढे देखील आपण पाहिलं तर भरपूर जागा आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर फाटीतला आत आतमधलं अंतर किती? फाटीतलं साधारणतः आत आतलं जर आपण अंतर पाहिलं तर 15 फुटापर्यंत आहे. बरं. आणि त्याचबरोबर या मैदानाचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन कुठला रस्ता वगैरे कुठला माळ वगैरे? एक्झॅक्ट लोकेशन आपण पाहिलं तर मोरगावपासून साधारणतः पळशी रोडला 3 किलोमीटर अंतरावरती मोरगावपासून, मोरगावच्या चौकापासून हे मैदानाचं अंतर भरतं. बरोबर. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला असं काय आहे का? तसं काय नाही, कारण ह्याच्या आधी देखील ह्या पाटीवरती 3-4 मैदानं व्यवस्थित पार पडलेली आहेत. खाली सुट्टीला कॅमेरा असणार आहे? हो, सुट्टीला देखील STC लावी आणि तात्या शरद पुणे यांचा कॅमेरा उपलब्ध राहणार आहे. हां. त्याचबरोबर या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम करणार? झेंडा पंचासाठी धनवडे बापून आपण केलेले आमंत्रित. समालोचक म्हणून कोण काम? समालोचकांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज मयूर शेट्टळेकर असतील, प्रवीणजी घाटे या दोघांना आपण आमंत्रित केलेले. आता एका वेळेस किती गट खाली उभे राहू शकतात आणि किती गट जाणार आहेत? एका वेळेस आपण 5 गट खाली म्हणजे नियोजन केलेले 5 गटांचं, म्हणजे काही अडचण नको यायला त्यासाठी आपण 5 गटांचं नियोजन केलेले. त्याचबरोबर ते जे गट जाणार आहे त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे? टाइम लिमिट साधारणतः एक 6-10 मिनिटाच्या आसपास असणार आहे. बरं. आता दादा हे जे मैदान घेत आहे ह्याचं संपूर्ण पारितोषिक काय काय देणार आहे ते सांगा तुम्ही. या मैदानाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर शाईन गाडी ठेवण्यात आलेली आहे. द्वितीय क्रमांक देखील आपण शाईन गाडीच ठेवलेली आहे. तृतीय क्रमांक हे रोख रक्कम स्वरूपात 41,000 रुपये, चतुर्थ 31,000 रुपये, पंचम 21,000 रुपये आणि 11,000 आणि 7,000 असा ह्या मैदानाच्या पारितोषिकाचं स्वरूप राहणार आहे. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,000 रुपये. 1,000 रुपये. आणि त्याचबरोबर या मैदानात ज्या दिवशी मैदान आहे त्यावेळेस पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत? हो, इथं पशुवैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध राहणार आहेत. आणि त्याच्याच जोडीला ॲम्ब्युलन्सची सेवा देखील आपण टँकर पाण्याच्या टँकरची देखील आपण सोय केलेली आहे. आणि तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? आपण या मुलाखतीच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की सकाळी 9 वाजता आपण म्हणजे पहिला फेरा मैदानाचा पाळणार आहे, त्या नियोजनाने आपण इथं सर्व चालकांनी मालकांनी शौकीनांनी योग्य वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय, परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत? परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे, 2 दिवसात आपल्याला परवानगी मिळून देण्यात राहिलेला. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो आपल्या समोर येत आहेत निकाली पंच नाना गरुड. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल तुमच्या भागामध्ये आता आदत महाराष्ट्र चॅम्पियन केसरी मोठं मैदान भरत आहे, ह्या मैदानाच्या संदर्भात नियम अटी कशा राहणार आहेत ते सांगा. मैदानाचे नियम, खाली आपण सुट्टीला पण कॅमेरे ठेवलेले आहेत त्यामुळं तिथे खाली आपण एक चॅनल लावणार आहे, त्या चॅनलच्या पाठीमागूनच सगळ्यांनी ते सुट्टी करायची. जर चुकून कुणाचा पाय पुढं आला सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा तर ती गाडी आम्ही पुढे निकालास पात्र धरणार नाही, 100% ती गाडी बाद देणार. त्याचबरोबर
निकाल कसना असणार बैलाच्या पायावर का तोंडावर? पायावरती निकाल आहेत तुमच्या बैलाच्या पायावर. त्याचबरोबर एखादी गाडी निकालास पात्र राहिली आणि त्या गाडीच्या चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब निदर्शनास तुमची आली किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% आम्ही जरी आमच्या निदर्शनास आली किंवा कोणी ऑब्जेक्शन जरी घेतलं तरी ती शेपूट चावल्यानंतर 100% बादच देणार, कारण आम्ही पाठीमागे सुद्धा सेमीला सुद्धा गाड्या पाठीमागच्या मैदानात शेपूट चावल्या बाद दिलेले. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचं कालावधी असणार? 2 ते 3 गटाचा कालावधी राहणार. आणि त्याचबरोबर समान गाड्या उतरल्या तर निकाल कसा असणार? त्या पुन्हा सोडणार आम्ही परत. समान गाड्या परत रिपीट. त्याचबरोबर तासपलटी लॉबी टचचा कसा विषय? तासपलटी म्हणजे जर पूर्ण गाडीने जर ट्रॅक सोडलं, म्हणजे दोन्ही चाक दोन्ही बैल जर ट्रॅक सोडून गेली, तास पलटी झाली तरच गाडी, एक बैल तासात उतरला किंवा मधून पळाली तर ती गाडी आम्ही निकालास पात्र झाली. निकालास पात्र नाही. त्याचबरोबर फायनल साठी आणि सेमी फायनल साठी ड्रोनची उपलब्धता असणार? 100% ड्रोन आमचा गटाला जरी नाही मिळाला तरी सेमीला आम्ही 100% ड्रोन वापरणार. त्याचबरोबर हे मैदान कसं आहे तुमच्या? तुम्ही असंख्य मैदानामध्ये निकाली पंच म्हणून काम करता, तुमच्या भागातलं मैदान आहे, मैदानाच्या संदर्भात सांगा थोडं. आज ह्या मुलांनी मोरगावमध्ये पण भरपूर जागा बघितल्या, पण तिथं आदत वासराचं मैदान आणि काळी माती आणि थोडं रेजवाड रान असल्यामुळे त्यांनी तरडुलीची फाटी निवडली. पहिलं मैदान झालं? पहिलं मैदान इथं 3-4 मैदान झालं आणि माळाची टनकाची फाटी आहे आणि 850 फूट पडला आहे, त्यामुळे ही आदत वासरासाठी ही फाटी एकदम सुंदर आहे, पळायला काहीच अडचण नाही. त्याचबरोबर बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, ते कसं वाटतं तुम्हाला बक्षीस आदतच्या मानाने? आदतच्या मानाने बक्षीस चांगले आहेत ना, 1 नंबरला 2 नंबरला शाईन गाडी आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित बक्षीस. आयोजक पहिल्यांदाच मैदान घेत, पहिल्यांदा त्याच्यामुळे आता त्यांनी जे बॅनर वरती बक्षीस डिक्लेअर केलेली ती खरं त्यांच्याकडनं विजेत्यांना मिळणार का? 100% कारण आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या सगळं म्हणजे माहिती घेतली, बक्षीस ते म्हणजे जमा झालेली हा सगळी बक्षीस जमा झाली. आता तुम्ही एक आयोजक, निकाली पंच आणि एक बैलगाडी प्रेमी म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा? माझं एवढंच आव्हान आहे चालक मालक सगळ्यांना की शासनाने दिलेले सर्व नियम पाळून तुम्ही मैदानावरती या. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य त्यांच्या नियमांनीच मैदान होणार आहे, म्हणजे त्यांनी ज्या संघटनेने आपल्याला नियम लाभून दिलेत त्या नियमाप्रमाणे मैदान होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी वेळेत या, सगळे नियम पाळा आणि व्यवस्थित सगळ्यांनी सहकार्य करा, एवढंच आवाहन करतो. चालतंय, धन्यवाद अना. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मयूरजी काय सांगाल, कसं काय मैदान कसं होणार आहे? नमस्कार. सर्वप्रथम या मोरगावचं आराध्य दैवत मयुरेश्वर या मैदानात प्रथमतः आल्यानंतर एक उत्सुकता असते की सुरुवातीला या मोरगावमध्ये अनेक मैदानं होत होती जुनी, आमची जुनी बैलंसुद्धा या मैदानात पळा येत होती, परंतु या मैदानामध्ये काही वेळेला अडचणी यायच्या, त्यामुळं गाडी मालक त्यावेळेला जुने जाणते होते, त्यावेळेला जरा गडबड असायची, त्यामुळे ह्यावेळेला नियोजनबद्ध मैदानं करून तरडोली असेल मोरगाव असेल या आयोजकांनी एवढं म्हणजे मैदानाचं महाराष्ट्रामध्ये एक नामांकित मैदान ह्या मैदानावरती घेऊन दाखवले, ह्याच नाही खालच्या मैदानांवरसुद्धा तसंच हे मैदान होणार आहे. आदत महाराष्ट्र केसरी या मैदानासाठी आवर्जून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांनी, फक्त आदतचंच मैदान आहे, आपण आता महाराष्ट्रात बघतोय आदत बैल दुसा बैल कधी कधी ओपनसुद्धा त्यामध्ये घेतलं जातं आहे, परंतु त्या ठिकाणी जास्त गाड्या आल्यामुळे दुसऱ्याच्या गाड्या येतात, ओपनच्या येतात, आदतच्या येतात, त्यामुळे फायनल होत नाही. तर ह्या मैदानात फक्त या मोरगावकरांनी एकच उद्देश ठेवला आहे की फक्त आदतचंच मैदान ठेवायचं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान ती घेणार आहे, त्यांना सर्व विचारपूस करून हे मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. बक्षिसाची जर तफावत झाली तर काही ठिकाणी बक्षिसं पण शेवटचं बक्षीस पार बैलगाडी मालकाचं त्यात भाडंसुद्धा बागत नाही, पण परंतु इथं तसा विचार केला नाही. पहिल्या नंबरलासुद्धा शाईन गाडी आहे, दुसऱ्या नंबरलासुद्धा शाईन गाडी आहे, तिसऱ्या नंबरलासुद्धा 41,000 अशी बक्षिसांची स्वरूपसुद्धा व्यवस्थित अतिशय सुंदर ठेवलेलं आहे, त्यामुळं बैलगाडी मालकांना इथं येण्यापासून कोणीच थांबू शकत नाही, कारण येणारच बैलगाडी मालक, कारण मोरगावला अनेक मैदानं नामवंत झाली आहेत, हे सुद्धा मैदान नामवंतच करून दाखवणार. एक मयूरशेट, मोरगावमध्ये चालू वर्षामध्ये खूप मैदानाचं रेलचेल चालू, असं वाटतंय का मोरगाव आता बैलगाडी शर्यतीचा हब बनतंय बारामती तालुक्यात? हा, बारामती तालुक्यात आता मला असं वाटायला लागलं की बैलगाडी क्षेत्रातलं एक माहेरगत म्हणायला लागेल, कारण मोरगावकरांनी एवढी मैदानं घेतलेली आहेत की मैदानाचा फायनल हा कुठलाच राहिलेला नाही, प्रत्येक मैदानाचा फायनल हा स्वच्छ प्रकाशात झालेला आहे. नियम अटीच्या संदर्भात काय सांगशील मयूर? नियम आणि अटीच्या संदर्भात सांगायला गेलं तर आता नानांनी तुम्हाला सगळ्या मैदानाच्या नियम अटी ज्या वर्ण्या आलेल्या आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत शासनाच्या नियमानुसार, ज्या नियम अटी आहेत बैलांचा शेपटीचा चावा न घेणे, अजून टोचा न लावणे, काठी आसोड, ह्या कुठल्याही प्रकारचा वापर या बैलगाडी शर्यतीमध्ये मैदानामध्ये कुणीही करायचा नाही, हिथंच नाही कुठेही मैदान होऊ द्या, सर्वांनी या बाबतीत सतर्क करा आणि कमिटीला मी शिस्त सहकार्य करत जावं. बैलगाडी मालक आत्ताची नवीन आलेली यंग पिढी जास्त करून मैदानात जरा जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते, निकाल दिला तरी ते मान्य करत नाहीत, कारण मैदानात CCTV लावलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जरा कॉन्सन्ट्रेट करा आणि त्यानुसार आपण मैदानात येत चाला आणि हार पचवायची सुद्धा ताकद ठेवा.
एक समालोचक म्हणून तुला मैदान पाहिले आयोजकांशी चर्चा केली, बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल तुम्ही? बैलगाडी मालक चालकांना एवढंच आव्हान करील, आता आयोजकांनी सांगितलं आमच्या मैदानात गाड्या येणार कत्र येणार, त्यांनी आवर्जून सांगितले गाड्या किती येतील, गाड्या जास्त आहेतून मैदान घेतलेलं नाही, कारण त्यांना मैदान चांगलं आणि स्वच्छ प्रकाशात करून दाखवायचं हे आयोजकांनी आत्ता आपल्याला सांगितले. त्यासाठी बैलगाडी मालकांनी तमाम महाराष्ट्रातील आदत वासर घेऊन आपली आणि मैदान आदतचं आहे, दुसरा कोणकुणी आणू नका, हा एक महत्त्वाचा नियम राहिला आपला की दुसरा कोणकुणी मैदानात आणू नका, अन्यथा त्याचा या ठिकाणी दुसरा कोण पळवला तर ती गाडी बाद केली जाईल. चालते, धन्यवाद महेश. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासमवेत आयोजक दादा नमस्ते, तुमचं नाव काय? नमस्ते, माझं नाव ओंकार रामदास डोले. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, कसं आहे मैदान तुमचं? मैदानाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आत्ता आपण हे 22 तारखेला येत्या 22 तारखेला एक आदत आणि एक बैल असं मैदान आपण आयोजन केलेलं आहे. तरी मैदानाचं सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण बक्षिसाची रक्कम तुम्ही बघितली की बक्षिसाचं स्वरूप हे एकदम चांगल्या लेवलचं आपण ठेवलेलं आहे. फक्त माझं बैलगाडा शौकीनांना एवढंच सांगणं आहे की मैदानाचा आपण पुरेपूर फायदा घ्या आणि नोंद ही आपण ऑनलाईन ठेवलेली आहे, आपण आदल्या दिवसापर्यंत नोंद ऑनलाईन ठेवणार आहोत. जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा म्हणायचं? हां, जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा. एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही नियोजन केले त्याच पद्धतीने मैदान होईल का? हो, त्याच पद्धतीने मैदान होईल. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? बैलगाडी चालक शौकीनांनी एक आव्हान करतो मी की तुम्ही आपण मैदान 22 तारखेला सकाळी 9 आपण पहिला गट पळवणार आहे. टोटल आपण हे 5 खाली सोडणार, कारण आपल्याला मैदान लवकर घ्यायचं. तात्पर्य असं आहे की आपल्याला फायनल हा स्वच्छ सूर्यप्रकाशात घ्यायचा आहे मैदानाचा. आता आपण इतर मैदान पाहताय तर गट होत्यात, शेमी होत्यात, पण फायनल हा होत नाही मैदानाचा. शेवटी बक्षिसं एकत्र करून वाटून दिली जातात, त्या मैदानाला काय अर्थ राहत नाही. त्यासाठी आपण हा मैदानाचा फायनल हा स्वच्छ सूर्यप्रकाशात घेणार आहोत. धन्यवाद दादा. धन्यवाद.